ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना अधिकारासंदर्भात मार्गदर्शन. ग्राहकांनी कुठलीही वस्तू घेताना सुरुवातीला तपासून घ्याव्यात. कुठलीही वस्तू भेसळविरहित असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्याला हानिकारक किंवा मुद्दत संपलेल्या वस्तू खरेदी करू नये. कुठेही फसवणूक झाल्यास संबंधित पोलीस स्टेशन अथवा विभागाला तक्रार करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा तहसीलदार रुपेश खंडारे यांनी केले. स्थानिक तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्राहक मंच, जिल्हा पुरवठा विभाग तसेच बुलढाणा तहसील कार्यालयातील कर्मचारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी आदी उपस्थित होते, ज्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आज दिनांक 15 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, नंतर ग्राहक चळवळीशी संबंधित ज्या संस्था आहेत त्याचे पदाधिकारी, काही NGOs हे सर्व मंडळी उपस्थित होते. यामध्ये विविध अधिकारी यांनी मार्गदर्शन केले, तसेच ग्राहकांचे अधिकार काय आहेत किंवा ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी त्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजेत या संदर्भात एक प्रत्येक विभागाने आपापल्या स्तरावरील त्यांना सूचना केल्या, मार्गदर्शन केले. NGOचे जे पदाधिकारी होते त्यांनी त्यांचे अनुभव व त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. इतकेच नाही तर भारूड किंवा कलाफलक याच्या माध्यमातूनसुद्धा या ठिकाणी काही कार्यक्रम सादर करण्यात आले. अशाच प्रकारचे कार्यक्रम हे बुलढाणा शहरामध्ये विविध ठिकाणीसुद्धा आता आज दिवसभर साजरा करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा ग्राहक दिन साजरा करण्याचे उद्देश म्हणजे ग्राहकांना त्यांचे हक्क काय आहेत याची जाणीव झाली पाहिजेत, आणि सोबतच त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत किंवा कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत याची त्यांना सर्व प्रकारे माहिती देणं ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. ह्या दोन बाबींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण ग्राहक दिन साजरा करतो. ह्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आज विविध विभागाचा समन्वय साधून NGOच्या माध्यमातून किंवा जे कलापथक आहे यांचा सहभाग नोंदून या ठिकाणी आपण ग्राहक दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.